जी काही देशामध्ये नरेंद्र मोदींना दुसऱ्यांदा निवडून दिलं लोकशाही आहे, आम्ही त्याचं स्वागत करतो. परंतु आता विधानसभेची निवडणूक आहे. आता तुम्ही 21 तारखेला व्यवस्थित घड्याळाचं बटन दाबा, मग त्याचं काय झालं ते तुला सांग. त्याचं नाही जोतर दिवस झाले आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय. कोण देशमुख का कोणतरी हा बसलाय ना. पाणी सुटलं, पाणीच नाही तर काय सोडता, काय मुद्दा का तिथं. काय पोपटासारखा मिठू 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 बोलायला लागला. अरे विजय शिवतरे, तुझं बोलणं किती, तुझा आवाज का पेटी, तू बोलतोय कुणा बरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघ. अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही तो, आणि त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देतो. अहो मुख्यमंत्री महोदय, तुमचं मुख्यमंत्री पदच राहणार नाही, कुठं कॅबिनेटला उतरवलं. अहो कधी कधी ही कडी असा घसरायचा, म्हणजे घसरतो पवार साहेबांच्या बद्दल पण बोलतो. अरे पवार साहेब कुठं, तुझ्या अवकात काय, त्यांच्या अवकात काय. सगळे 12 17 कोडीच हे आपण एकाचे तोंडाने कडूचे पटलं दगे भाव नाही तर सोडून दे गोड बोलून मारणारे रोजच भेटते. यांचे मंत्री भावचळून गेले. मध्ये एका मंत्र्याचं ऐकलं वाचलं, म्हणले घरी घरपोच दारू करायची, यांच्या बापाने केली होती घरी दोन. आमच्या बरोबर राम कदम म्हणून आमदार आहे भाजपचा, त्याला तर लाज लज्जा शरमच नाही. सरळ म्हणतो, एखाद्या मुलाला मुलगी आवडली तर त्या मुलीला उचलतो आणि त्या मुलाच्या ताब्यात देतो. त्याच्या काही बापाच्या घरची मुलगी आहे. नारायणराव राणे काहीतरी काँग्रेसमध्ये होते, त्या पट्ट्याने तर राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्याचं तर असं झालंय, आगीतनं उठलो फोपट आहे. नंतर त्यांना सांगितलं किंवा तुम्हाला मंत्री करू गाजत, ही सरकार गाजर दाखवायला फार नंबर एक. कुणी काय आलं की गाजर दाखवलं. मी मागच कुठंतरी म्हणलो की यांची फोड आता ती कमळ काढून गाजर केली पाहिजे. मी बोलायला मागे पुढे बघत नाही, कुठे यांच्याकडनं मला तिकीट मिळवायची. काय मला काही भाऊ, मला आमदारकीचं तिकीट द्या आमदार, मला उपमुख्यमंत्री करा, काही देवळातली घंटा तरी वाजवत आहे ती काय यांना. मला माहितीये माझं, मलाच त्या ठिकाणी मी देवळातली म्हणले बघा.